आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. 2014 मध्ये भाजपने न मागता राष्ट्रवादीकडून पाठिंबा. पाठिंब्याबाबत पवार गटाने खुलासा करावा, सुनील तटकर यांचं आव्हान. 2014 निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मागितलेला नसताना मी प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सरचिटणीस म्हणून त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. वाद मिटवा अन्यथा कारवाई करणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा इशारा. पुण्यात आमदार धंगेकर आणि पुणे जिल्हाध्यक्षांमध्ये झालेल्या वादानंतर पटोले आक्रमक. नाही, प्रमुख म्हणून माझं जबाबदारी आहे, त्याच्यासाठी हे चालत राहतं. प्रत्येक पक्ष आमच्याच काँग्रेसमध्ये असं नाही ना, भाजपमध्ये तर मला सांगतो उद्याचा मोठा उद्रेक आपल्याला पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सुनील देवधर यांच्याकडून पुण्यात चाचपणी सुरू. भाजपकडून पुणे लोकसभेसाठी सुनील देवधर यांचं नाव चर्चेत. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांच्या नियुक्तीनंतर मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद वाढले. पक्षाच्या बैठकीत महत्वाच्या निर्णयांमध्ये विश्वासात घेतलं जात नसल्याचं वरिष्ठ नेत्यांचा आरोप. आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशी अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची अवस्था. मंत्र्यांच्या मान्यतेशिवाय रेशनच्या 86,000 क्विंटल तांदळाची उचल झाल्याच्या मुद्द्यावरून रोहित पवारांची अप्रत्यक्षपणे छगन भुजबळ यांच्यावर टीका. विकास कामांच्या निधीवरून इंदापुरात हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भणेंमध्ये श्रेयवादाची लढाई. विकास निधी सरकारचा वैयक्तिक कुणाचा नाही, पाटलांचा भणे नटोला. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांची 24 ऑक्टोबरला पुण्यात जाहीर सभा. पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या सभेचं बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन. शरद पवार गटाच्या रत्नागिरी जिल्हा मेळाव्यात महिलांचा हंगामा. संयोजकांनी जिल्हा महिला अध्यक्षा चित्रा चव्हाणांसह काही पदाधिकाऱ्यांचे बॅनरवर फोटो डावलल्याने संताप. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 15 ऑक्टोबरला नाशिक दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीला मनसेचा नाशिकचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता.